आपण बघतो आहोत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असून आगामी काळात महाराष्ट्रातल्या सर्वच लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा जोरदार धडाका उडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तोफ आज महाराष्ट्रात धडाडणार आहे. नांदेडमध्ये अमित शहांची जाहीर सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाणांसह भाजपचे आणि महायुतीचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत. नांदेड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अमित शहा नांदेडमध्ये येणार आहेत. अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी मुजीब शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मुजीब, आज अमित शहांची नांदेडमध्ये सभा होणार आहे प्रताप पाटील चिखलीकरांसाठी. आत्ताचं नेमकं वातावरण कसं आहे आणि शहांच्या या सभांचा फायदा चिखलीकरांना किती आणि कसा होणार? अगदी बरोबर आहे सर. दुसऱ्या टप्प्यातलं जे निवडणुकीची जी रणधुमाळी आहे ती आता सुरू झालेली आणि आपण पाहतोय की केंद्रीय नेतृत्वाची ही पहिलीच सभा नांदेड जिल्ह्यात आज होतीये. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ही सभा आज नरसीमध्ये होणार आहे आणि तब्बल 1,00,000 लोक जमतील अशी व्यवस्था भाजपानं इथं केलेली आहे. विशेष म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की अमित शहांच्या सभेचा हा फायदा भाजपला किती होईल, निश्चितपणे फायदा होणारच आहे. एक तर अशोक चव्हाण नांदेडमध्ये भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केल्यामुळे निश्चितपणे इथं भाजपाची शक्ती जी आहे ती वाढलेली आणि दुसरं म्हणजे आज जी सभा जिथं आयोजित केलेली आहे तो नायगाव तालुका आणि नायगाव तालुक्यामधूनच काँग्रेसचे जे उमेदवार दिलेले ते वसंत चव्हाण ते मूळ नायगावचे आणि हा नायगाव त्यांचा गड मानला जातो आणि पहिलीच जी सभा आहे म्हणजे पहिला जो वार भाजपाकडून होतोय तो काँग्रेसचा गड फोडण्यासाठी आणि त्या गडामध्ये आज अमित शहा जे आहेत ती सभा घेणार आहे. आता या सभेकडे सर्वांचं लक्ष लागले कारण ती पहिलीच त्यांची सभा नांदेड आणि महाराष्ट्रात होतीये केंद्रीय नेतृत्वाची आणि या सभेमध्ये ते विरोधकांवरती कसा निशाणा साधतील, स्थानिक मुद्द्यांवरती ते काय बोलतील, विशेष करून उद्धव ठाकरे गटावरती ते काय बोलतील याकडे तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं अमित शहांच्या सभेकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत आणि जसं भाजपनं ठरवलेलं आहे की कोणत्याही निवडणुकीमध्ये अधिक आक्रमकतेने लढायचं त्याच आक्रमकतेनं भाजपा नरसीमध्ये ही सभा घेते आहे जो काँग्रेसचा गड मानला जातोय, त्यामुळे या सभेला निश्चितच मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे.